राज्यासह देशभरात मोदी लाटेबरोबर सर्वच पक्ष वाहून गेले. त्यात कल्याण लोकसभा मतदारसंघ हा अपवाद ठरला नाही. कल्याणमध्ये मोदी लाटेमुळे मनसेचं डिपॉझिट जप्त झालंय, तर राष्ट्रवादीचा दारुण पराभव झालाय. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत मनसे आणि राष्ट्रवादी आपापल्या जागा कायम ठेवण्यासाठी आत्मचिंतन करतात. तर कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपनं विधानसभेसाठी 3-3 अशा जागा वाटपाची मागणी केली आहे. नरेंद्र मोदींच्या लाटेनं देशातल्या अनेक पक्षांना मोठा धक्का दिलाय. राज्यातील अनेक दिग्गजांचा या लाटेत पराभव झालाय. ज्या मतदारसंघात युतीला उमेदवार मिळत नव्हता त्याही जागा युतीनं लाखांच्या मताधिक्यानं जिंकल्यात. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे कल्याण लोकसभा मतदारसंघ. या ठिकाणी शिवसेनेचा पराभव होणार असंच एकंदर चित्र होतं. उमेदवार मिळत नव्हता. अचानक राजकारणाशी काडीचाही संबंध नसलेल्या श्रीकांत एकनाथ शिंदे या तरुणाला उमेदवारी दिली गेली आणि मोदी लाटेनं त्याला निवडूनही दिलं. पण या विजयामुळे आता कल्याण लोकसभा मतदारसंघातील विधानसभेची एक जागा शिवसेनेला गमवावी लागणार असं दिसतंय. कारण 4 शिवसेना आणि 2 भाजप असं विधानसभेचं गणित आता 3 भाजप आणि 3 शिवसेना असं व्हावं अशी मागणी भाजपनं केली आहे. 7 जागा आणि 17 जागा आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे कार्यकर्त्यांची इच्छा आकांक्षा असते अधिक जागा लढायला मिळाव्यात. काही जागा ज्या आहेत त्या भारतीय जनता पार्टीला जर दिल्या गेल्या तर अधिक मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला जागा निवडून आणण्यामध्ये देखील फायदा होईल. भाजपच्या या मागणीवर शिवसेना काहीच बोलायला तयार नाहीये. तर मोदी लाट असली तरी विधानसभेत मनसेच्या जागा कल्याण लोकसभेतून वाढतील असा दावा मनसेनं केलाय. विधानसभेच्या तर जागा वाढणार आज सुद्धा. त्याच्या संदर्भातली कुठलाही नेता बघा एवढ्या म्हणजे पाठिंबा नसताना आज ताबडतोब आज राजसाहेबांनी मीटिंग कॉल केली. एक विजन राजसाहेबांनी या महाराष्ट्राच्या बाबतीत बघितलेलं आहे आणि त्या विजनच्या पाठीशी ही जनता खंबीरपणे उभी राहणार याचं नो डाऊट. राष्ट्रवादी काँग्रेसनंही विधानसभेत कल्याणमध्ये आमचाच बोलबाला असेल असा दावा केलाय. एकंदर डिपॉझिट जप्त झाल्यानं जिव्हारी लागलेला पराभव भरून काढण्यासाठी मनसेनं जोरदार तयारी सुरू केली आहे. तर आपलं कल्याणमधलं अस्तित्व टिकावं यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं कंबर कसली आहे. पण दणदणीत विजय मिळूनही भाजप शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जागा वाटपावरून संभ्रम कायम आहे. डोंबिवलीहून चंद्रशेखर भुयारसह अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.